संकेत बावनकुळेंवर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हाच दाखल केलेला नाही, मग निष्पक्ष चौकशी कशी होणार असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. नागपूर अपघातात जखमी झालेले लोक पुढे आलेले नाहीयेत, तसंच तक्रारदार यांच्यावर दबाव आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. अंधारे नागपूरमधल्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तपासाची माहिती घेणार आहे. अजूनही जर संकेत बावनकुळे यांचं नाव एफ आय आर मध्ये आलंच नाही तर निष्पक्ष चौकशी कशी होईल, त्यामुळे नेमकं आत्ता पोलीस स्टेशनने काय पोलिसांनी काय कार्यवाही केलेली आहे याच्यामध्ये ज्या सप्लिमेंटरी माहिती पुढे आलेल्या आहेत त्या सगळ्या पुरवणी स्टेटमेंट म्हणून एफ आय आर मध्ये येणार आहेत का. महत्वाचं जे इंजर्ड लोक आहेत त्यांची माहिती अजूनही पुढे आणली नाही, ती पोलिसांकडूनही आलेली नाही. काय इंजर्ड लोकांवर दबाव आहे का, फिर्याद करते जे जितेंद्र सोनकांबळे आहेत त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव आहे का.